दरअसल कल बंजारा समाज द्वारा उनकी विभिन्न मांगों को लेकर मोर्चा निकाला गया था, परंतु जानकारी आ रही है कि गौर बंजारा समाज के राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण समेत अन्य आंदोलनकारियों का संज्ञान नहीं लिया गया, तो उनसे कोई मंत्री भी आकर नहीं मिला। विधान भवन परिसर से उन्हें ऐसे ही खदेड़ा गया, ऐसी जानकारी गौर समाज के राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण ने दी है। आणि जवळपास 1.5 तास 2 तास आम्ही वाट बघतोय, त्यांना म्हटलं कुठलाही मंत्री असेल त्यांना देऊ द्या, पण नाही, त्यांनी आमची दखल घेतली नाही। म्हटलं सावेजी नाहीत म्हणून सांगितलं आणि आम्ही बाहेर उभो होतो, आमच्या डोळ्यासमोर सावेंची गाडी तिथून जाते। म्हणजे हा तमाम संपूर्ण महाराष्ट्रातील भटकेमुक्त गोर बंजारा समाजाचा हा अपमान आहे आणि कुठेतरी या सरकारचा मी गोरसेनेच्या वतीने आणि विमुक्त जाती अप्रवर्गातील सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि 2024 मध्ये यांची कसे जीवायची आहे ते पण बघतो कसं करता येते। इस बात की जानकारी संदेश चव्हाण ने वडेट्टीवार द्वारा आयोजित पत्र परिषद में दी, जहां उन्होंने नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार को ज्ञापन भी सौंपा।